नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट अंतर्गत घन हे जे प्रकरण आहे तर त्या घन प्रकरणामध्ये विविध प्रकारची उदाहरणं विचारली जातात आणि त्यामधला भाग चार आहे तर त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न आहे तर ते विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रश्न भाग कसा विचारलेला आहे, आकृतीत 6x6x4 सेंटीमीटर मापाचा एक घन दर्शवलेला आहे, त्या सर्व बाजूंनी काळ्या रंगाने रंगविले, नंतर त्याचे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर या मापाचे कापून घन तयार केले आणि यावरून आपला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पहिला असा विचारलाय, एक पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती आहेत. आता या ठिकाणी आपला असा विचार करायचा आहे की हा जो काही घन आहे तर तो 6x6x4 आहे, म्हणजे इथे 6 आहे, इथे ही जी हाईट आहे तर ती पण 6 आहे आणि रुंदी जी आहे तर ती किती आहे, 4 आहे. या पद्धतीचा हा घन आहे, याला सगळ्या बाजूनी काळा रंग दिलेला आहे अशी कल्पना करायची आपल्याला आणि नंतर याचे काय करायचे आहे, 1 सेंटीमीटरचे त्या ठिकाणी आपण तुकडे केलेत. या पद्धतीने 1 सेंटीमीटरचे तुकडे केले आणि नंतर ही आकृती आहे तर ती निर्माण झाली. आता प्रश्न असा विचारलेला आहे की एक पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती आहे. मग आता जर आपण या ठिकाणी या घनाचं बारकाईने निरीक्षण केलं, एकच पृष्ठभागाला रंग यायला पाहिजे असे घन आपल्याला पाहिजे आहेत. मग आपण काय करणार आहोत, आपल्याला जे 3 पृष्ठभाग दिसतात या 3 पृष्ठभागामध्ये किती घनांना फक्त एका बाजूने रंग आहे आणि त्यावरून आपण याची दुप्पट केली की आपल्याला आपलं योग्य उत्तर मिळणार आहे. बघा, आपण या एवढ्या भागाचा विचार करूया आणि एवढ्या पृष्ठभागावरती त्या ठिकाणी एकाच बाजूने काळा रंग असणारे घन आपल्याला विचारात घ्यायचे आहे. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 जर हे जे मधले घन आहे तर त्यांना फक्त एका बाजूने रंग असणार आहे. याच पद्धतीने आपण या दुसरा त्या ठिकाणी असणाऱ्या पृष्ठाचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला हे मधले घन विचारात घ्यावे लागतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. परत आपण या वरच्या पृष्ठभागाचा विचार केला आणि या वरच्या पृष्ठभागामध्ये एकाच बाजूने काळा रंग असणारे घन आपण पाहिले तर ते कोणते येतील बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 जे या पृष्ठभागावरचे 16 आहेत, या पृष्ठभागावरचे 8 आहेत आणि या पृष्ठभागावरचे किती आहेत, 8 आहेत. मग आता यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्याची दुप्पट करायची. दुप्पट का करणार आहे आपण, कारण की जर वरच्या पृष्ठभागावरती त्या ठिकाणी 8 एक बाजू रंगीत असणारे असतील तर खालच्या बाजूने पण 8 एक बाजूने रंगीत असणारे आहेत. त्या ठिकाणी आपण वरचा आणि खालच्या पृष्ठभागाचा विचार केला तर 8 गुणिले 2 बरोबर 16. त्यानंतर उभ्या पृष्ठभागाचा आपण विचार केला, या बाजूच्या पृष्ठभागाला त्या ठिकाणी 8 घन असे आहेत की त्यांना एका बाजूने रंग आहे, त्याच्या विरुद्ध बाजूने त्या ठिकाणी काय असणार आहेत, 8 आहेत. मग या ठिकाणी आपण 8 गुणिले 2 केले तर ते आले 16. यानंतर या पृष्ठभागाचा आपण विचार केला, इथे किती आहेत, 16 जे घन आहे तर त्यांना एकच बाजूने रंग आहेत, मग आपण इथे 16 गुणिले 2 केले, किती आले ते 32 आले. यांची जी बेरीज असणार आहे तर ते आपलं उत्तर असेल 6 आणि 6 12 आणि 2 14. 64 घन आपल्याला या कृतीमध्ये असे पाहायला मिळतील की त्यांना फक्त एका बाजूने रंग असणार आहे. मग याचं आपलं उत्तर आहे तर ते काय येणार आहे, 64. यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा काय विचारलेला आहे, की या आकृतीमध्ये 2 पृष्ठभाग रंगीत असणारे घन विचारलेले आहेत. 2 पृष्ठभाग रंगीत असणारे घन पाहताना आपल्याला काय करावं लागेल, कॉर्नरचा विचार करावा लागणार आहे आणि प्रत्येक कॉर्नरला त्या ठिकाणी काय असू शकतात, 2 पृष्ठभाग रंगीत असू शकतात. जे हा जो घन आहे बघा, याला या बाजूने पण रंग असणार आहे आणि इथे पण रंग असणार आहे. हा एक कॉर्नर आहे, हा तिसरा, हा चौथा, म्हणजे हे एका बाजूचे उभ्या त्या ठिकाणी असणाऱ्या कॉर्नरचे 4 त्या ठिकाणी असणारे जे घन आहे तर त्यांना 2 बाजूने रंग येणार आहे. परत हे 2, 3 आणि 4 या पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 आणि
या बाजूचे पण काय असणार आहे, चार असणार आहे. म्हणजे काय येणार आहेत, चार गुणिले चार सोळा. याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभागाचा विचार करायचा आहे. आणि त्या बाजूला असणारे जे काही कॉर्नरचे घन आहे ज्यांना दोन बाजूने रंग आहे तर ते आपण विचारात घेतोय. त्यामध्ये बघा हा एक आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, हे चार आणि हे चार. ही झालंय चार आणि चार आठ, इथे परत बारा आणि चार सोळा. म्हणजे इथे काय केलं आपण, चार गुणिले चार केले पुन्हा तर आपले आले सोळा. आता राहिलेले या बाजूचे घन आपल्याला विचारात घ्यायचे आहे की ज्यांना दोन बाजूने रंग आहे, हे दोन, हे दोन. आणि याच पद्धतीने हे दोन आणि या बाजूचे दोन, म्हणजे दोन गुणिले चार करावं लागेल आपल्याला. दोन गुणिले चार बरोबर आठ. आणि यांची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे की दोन पृष्ठभाग रंगीत असणारे गण असतील. सोळा आणि सोळा बत्तीस आणि आठ चाळीस. जे आपलं उत्तर काय असणार आहे, दोन पृष्ठभाग रंगीत असणारे गण किती असतील, चाळीस असतील. धन्यवाद. प्रश्न क्रमांक तीन विचारलेला आहे, तीन पृष्ठभाग रंगीत असणारे गण किती. आता याचा आपण बारकाईने निरीक्षण केलं तर बघा, प्रत्येक या घणामधील असणारा प्रत्येक जो कॉर्नर आहे तर त्याचे तीन पृष्ठभाग रंगीत आहे. बघा हा एक, हा दोन आणि हा तीन. या पद्धतीने एक दोन आणि खालचा पृष्ठभाग म्हणजे हा एक होईल, इथे पण एक दोन आणि हा तिसरा होणार आहे, इथे पण एक दोन आणि तीन. या पद्धतीने सर्व जे कॉर्नर आहेत तर ते काय होतील, तीन पृष्ठभाग रंगीत असणारे होतील. आणि पाठीमागे जो कॉर्नर आहे तो एक, म्हणजे किती झाले, एक दोन तीन चार. आणि याच पद्धतीने खालच्या बाजूने असणार आहे चार, म्हणजे याचं उत्तर जे आहे तर ते काय येणार आहे, आठ गण. ज्यांचे तीन पृष्ठभाग काय असणार आहेत, रंगीत असणार आहे. म्हणजे या आकृतीचे जे काही आपण कॉर्नर घेतले तर या घनाच्या आकृतीला त्या ठिकाणी आठ कॉर्नर आहेत आणि आठ कॉर्नरला त्या ठिकाणी असणारे जे घन आहेत त्यांना तीन बाजूने रंग असणार आहे. प्रश्न क्रमांक चार विचारलेला आहे, कोणत्याही बाजूने रंग नसणारे गण किती आहे. आता आपल्याला असा विचार करायचा आहे की एकाही बाजूने रंग नसणारे गण आहे तर ते आपल्याला शोधायचे आहे. मग आपण काय करायचं, यासाठी बघा, अगोदर एका बाजूने त्या ठिकाणी रंग असणारे जे घन आहेत आणि त्या घन आकृतीची त्या ठिकाणी दुसरी आकृती तयार करून घ्यायची आणि त्याचा वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग सोडून द्यायचा. आणि नंतर मग उरलेले जे काय आहेत, म्हणजे थोडक्यात आपला असा विचार करायचा आहे, हा जो मधला त्या ठिकाणी घन आहेत किंवा मधले जे घन आहेत, हे जे आठ घन आहेत बघा, या आठचे किती थर आहेत बघा, इथे पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर आणि पाचवा थर आणि सहावा थर. या सहा थरामधले हा जो वरचा थर आहे त्याला त्या ठिकाणी एक बाजून रंग असेल, खालच्या बाजूला एक बाजून रंग असेल, म्हणजे उरले किती थर आहेत, सहा थर आहे. जे आपण जर इथपर्यंत विचार केला, या थराचा विचार केला तर इथपर्यंत त्या ठिकाणी काय होणार आहे की एका बाजूने रंग येणार आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एवढ्या मधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या घनांचा विचार करायचा आहे की यांना एका बाजूने रंग आहेत आणि याचे त्या ठिकाणी असणारे जे थर आहे तर त्यांचा आपण विचार करणार आहोत. किती थर होतील, पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर, पाचवा आणि सहावा. सहावा मधला ज्या पद्धतीने वरचा थर आहे तर त्याला एका बाजून रंग आहे, त्याच पद्धतीने खालच्या थरला पण एक बाजून रंग असेल. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे जे थर आहे तर ते किती आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्याची आकृती कशी होणार आहे तर ते आपण विचारात घेऊया. समजा त्या ठिकाणी आपली जी आकृती आहे तर ती अशी झालेली आहे. इथे असणारे थर बघा किती आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. या पद्धतीने तो घण तयार होईल आणि त्याचे थर किती आहेत, एक दोन तीन चार पाच आणि सहा. म्हणजे याच्यामधला आपण असणारा जो काही
ज्यांना एक बाजूने रंग आहे तर त्या मधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या घनांची आपण आकृती तयार केली. आणि मग हे जे घन आहे तर ते किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 गुणिले किती आहेत, 6 आहेत, जे टोटल किती झाले 8 × 47. आणि याच्यामध्ये आपला 2 थर आहे तर ते कमी करावे लागतील, कारण की वरच्या बाजूने रंग असेल आणि खालच्या बाजूने पण रंग असणार आहे. ते 2 थर आपण जर कमी केले तर 8 × 4 = 32, आणि 32 गण या आकृतीमध्ये तुम्हाला असे पाहायला मिळतील जे याच्या खालच्या थरांमध्ये असणार आहेत. तर ते 32 गण की ज्यांना एकाही बाजूने रंग नसणार आहेत असे गण आहे तर ते 32 असेल. धन्यवाद.